विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीला घेऊन मागील 107 दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे, त्यामुळे त्यांची दखल घेत सदर कर्मचाऱ्यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनं जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. आंदोलनाचा 107 दिवस असला तरी त्यांच्या अनेक मुख्य मागण्या मान्य झालेल्या नाहीत, परिणामी त्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनात चंद्रपुरातील 92% कर्मचारी सहभागी झाले आहेत, मात्र आता आंदोलन करता कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, त्यामुळे त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. याची दखल आता यंग चांदा ब्रिगेड संघटनेच्या वतीनं घेण्यात आली असून सदर कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर आगार आणि चंद्रपूर विभाग कार्यालय अशा दोन ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनं सदर जीवनावश्यक वस्तूंची किट एसटी कर्मचाऱ्यांना वितरित केली. हे यंग चांदा ब्रिगेड कडून सन्माननीय किशोरभाऊ जर्गेवार यांच्याकडून काही आवश्यक वस्तूंचे वाटप या कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. आम्ही इथे आलेलो आहे. यांची जी मागणी आहे विलिनीकरणाची, ही मागणी योग्य आहे, कारण यांचा अल्प पगारामध्ये आतापर्यंत 3.5 महिने झालेले आहे. यांना पगार नाही, पाडी नाही, यांची पोटाची खळगी भरणार कशी, यांच्याकडे कोण लक्ष पुरणार, शासनाचं लक्ष कुठे आहे, ह्या सर्व गोष्टीचा ताळमेळ आहे. एकीकडे विकास झाला म्हणते आणि दुसरीकडे ह्या गरीब लोकांकडे यांना भुकेची खळगी न भरणं, भुके व्याकुळ होणं ही एक शोकांतिका आहे. म्हणून यांची मागणी आता 22 तारखेला पूर्ण करणार असे आदेश आलेले आहे. म्हणजे कोर्टाने सुद्धा यांना परमिशन दिलेली आहे विलिनीकरणाची. तेव्हा प्रशासनाला मी नम्र विनंती करते की ह्या गरीब गोरगरीब लोकांसाठी, या एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्वरित यांची मागणी पूर्ण करण्यात यावी. यंग चांदा ब्रिगेड यांच्या पाठीशी आहे, सन्माननीय किशोरभाऊ जोरगेवार आमदार हे यांच्या पाठीशी आहे, आम्ही सर्व जनता यांच्या पाठीशी आहोत.